आम्हाला नाचत खूप छान वाटलं, खूप आनंद झाला. अरे तुम लोक तर बोलणे तू आठवण. फायनली तिने फोडलं जेमतेम आणि त्याच्यात सोन पापडी शोधते ती. अरे हमारा विपुल भाई कहाँ आहे ब्लॉग में तो ये नहीं है. हाय गाइस, थोडं खातो मग बोलतो, बाय. हे गाइस, कैसे हो सब लोग? आई होप आप सब अच्छे होंगे और आगे अच्छे रहे. आज के नए ब्लॉग में आप सभी का स्वागत है दोस्तों. दोस्तों अभी हम जाने वाले हैं धुलिया. धुलिया काय को जाने वाले हैं, हमको विशाल बाबू बताएंगे. हाँ सर जी, तो हम धुलिया क्यों जाने वाले हैं बताओ. अभी हमारा वहाँ पे डांस जो हमारे संस्कृति पे चलता है वो डांस वहाँ पे शूटिंग होने वाला है. तो हमको बुलावा आया है वहाँ से, जो वहाँ पे डांस शो होने वाला है वहाँ से. तो हम वहाँ पे जाने वाले हैं. विशाल बाबू का कहना है कि उनको इन्विटेशन आया है आदिवासी कल्चर में जो डांस होता है ना, वो कैसे होता है वो हमें हम प्रदर्शित करने वाले. हम लगभग कितने जन है? 15 या 20 जन है. हम मस्त पिकअप में जाने वाले है. तो चलो आगे बताता हूँ क्या होता है. तो गाइस चलो मैं आपको दिखाता हूँ लेडीज लोगों की तैयारी कैसी हुई है. तैयारी मीन्स तैयारी नेम का. तो दोस्तों देखो हमारे साथ है दिव्या जी, हमारे साथ प्रिया जी और ये है हमारी प्यारी बहना. क्या नाम है आपका? क्या नाम है आपने बताया? ज्योति दीदी है हमारी. तो हम सब जाने वाले है यहाँ पे. सब लोग तैयारी हो चुकी है सभी की. इनकी भी हो चुकी है, देख सकते हो. शिबली वाली है, शिबली बियर. तो मित्रांनो आपण आता जे अध्यक्ष आहे, टीमचे अध्यक्ष आहे, त्यांना काही क्वेश्चन विचारू. बघू बरं काय कार्यक्रम आहे, कशासाठी जात आहे. तर दादा तुम्ही कशासाठी टीम घेऊन जात आहे? दादा आम्ही धुळ्याला विधी डिपार्टमेंट आहे, म्हणजे कायदा विभाग. ते आदिवासींसाठी जे प्रबोधन करणार आहेत की त्या आदिवासींसाठी कोणकोणते कायदे आणि कसे आहेत ते त्याचं प्रबोधन करण्यासाठी उच्च न्यायालयाचे आपले मुंबईवरून जजेस येणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याला आदिवासी संस्कृती म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी आपली टीम धुळ्याला जाते. आणि आमचं सोनभाऊ सुद्धा त्याच्यात मी पण सहभाग आहे. पण माझं तुम्हाला सांगणं कर्तव्य आहे की कशासाठी जातोय आम्ही आदिवासी कल्चर दाखवण्यासाठी. किती जण जातोय सगळे टीम मिळून? पूर्ण 20 जण जातोय आपण. 20 जण कोण कोण आहेत त्यात? सांबळकर, डफवाले आणि आपले अच्छा विशाल भाऊ सुद्धा येत आहेत. विशाल भाऊ आमचे टीमचे अध्यक्ष, आमचे अत्याबाई यांनी खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला. सर्व धोत्र्यांचा कार्यक्रम नेहमी पुरवतात. आदिवासी काही कार्यक्रम राहिला हे जे धोत्रे नेसले त्यांनी हँडसम आणि चिकू भाऊ विराट कोहली सेकंड उमेश चौरे. या इथे आमची गर्ल लीड गर्ल ज्योती दीदी, ही आहे वर्षा दीदी, हा आमचा विपुल डॉन. पहिल्यांदा धुळे येतोय म्हणून तो खूप एक्साइटमेंट आहे. तुम्ही पाहिलंच असेल त्याला आधी ब्लॉग मध्ये. आणि हे आमचे विशाल भाऊ, हे आमचे सुधीर भाऊ, तुम्ही बघून घ्या. तर खूप मज्जा येणार आहे दोस्तो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता गर्ल्स कशा बसलेल्या आहेत, एकदम मध्येच मागे बसलेल्या आहेत त्या. ते पण खूप एक्साइटमेंट आहेत, एक्साइटेड आहेत. तर बघू चला मित्रांनो काय होतं पुढे बघूया. आणि आपण या पिकअप मध्ये जाणार आहोत. तर निघूया आता, 9 वाजले आहेत. खूप टाइम, खूप जास्त वेळ होऊन गेलेला आहे. तर मित्रांनो चला भेटूया गाडी. रॉकी भाई की बात. दोस्तों फाइनली आप देख सकते हो रॉकी भाई भी हमारे साथ है. वो आने वाले नहीं थे लेकिन हमने बहुत रिक्वेस्ट की उनको कि चलो आ जाओ. विशाल भाऊ ने बहुत फाइनली वो आ चुके हैं और हमें बहुत खुशी हो रही है. हमारा रॉकी भाई आ चुका है. रॉकी भाई होते है तब बहुत मजा आता है व्लॉग में, मुझे भी सबको मजा आता है. तो चलो मिलते हैं. हम बैठ चुके हैं सभी, अभी निकलने की तैयारी है.
ये देखो डब भी सब रेडी है, तो चलो मिलते आगे। तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचून गेलेलो आहे इथं पोलीस कॅम्पाजवळ आहे धुळ्याला, धुळ्यात पोलीस कॅम्पाजवळ आहे। ही ज्योतिदीप पाहू शकता, सिबली घेऊन रेडी पूर्णपणे। येताना ना पिकअप मध्ये होतो आम्ही, पिकअप मध्ये असताना काही शूटिंग करायला काही भेटलं नाही कारण चान्स। आणि आमचा ड्रायव्हर एवढा हेवी ड्रायव्हर होता की एवढं फास्ट आणलं त्याने, पाय सगळे दुखून आलेत पूर्णपणे, पाय एवढे दुखून आलेत सगळे। पोलीस कॅम्प किती टाइम झाला भाऊ आता? जवळपास 2-2.5 तास आपल्याला लागले तिथं पोहोचायला आणि फायनली आम्ही पोहोचलो। हा कसा होता एक्सपिरियन्स? फर्स्ट टाइम इतना लॉन्ग मतलब पिकअप में आए थे तो बहुत यार बहुत तकलीफ हुई, और बहुत ज्यादा लोग है ना हम यार, बहुत अड़चन भी थी गाड़ी में बैठने के लिए। वैसे हम खड़े खड़े आए हमारे गांव से दुलिया तक, थोड़ा बहुत टाइम बचा है वो फ्रेश के लिए दिया गया हमको, तो हमको 5-10 मिनट में फ्रेश होके वापस आते हैं। कुछ देर में अभी आधा या एक घंटे में शुरू होगा नया कार्यक्रम, फिर मिलते हैं आपको आगे, दिखाता हूँ क्या क्या होने वाला है। ओके चलो।
हेलो हेलो गाइज, कैसे सब लोग? आई होप आप सब बढ़िया होंगे। तो गाइज अभी हमारा डांस हो चुका है, थोड़ा बहुत डांस हमने कर लिया है। कितना घंटे नाचे भाई? एक घंटे नाचे भाई। हम अभी एक घंटे से नाच रहे थे, तो अभी थोड़ा खाने का वक्त हो चुका है, पेट पूजा कर लेंगे। डांस तो आपने देखा ही होगा। अभी हम खाना खाने के लिए हमको जाना है, अभी खाना खाने के बाद फिर से मिलेंगे दोस्तों। तो आपको मैं यहाँ का माहौल दिखा देता हूँ कैसा है। तो दोस्तों आप देख सकते हो यहाँ पे जिला विधिक सेवा, तो यहाँ पे बहुत अलग अलग तरह के स्टॉल लगे हैं, यहाँ पे आप देख सकते हो। अभी हम जा रहे हैं खाना खाने के लिए। आपने देखा ही होगा यहाँ पे बहुत तरह तरह के स्टॉल लगे। आगे का क्या है प्लान? आगे का प्लान ये है कि हम फिलहाल वहाँ पे डांस कर रहे थे, डांस हुआ भी और हम नाच रहे थे वहाँ पे। तो उन्होंने बोला कि थोड़ा बहुत कुछ खा लेते, तो हमारी छुट्टी दे दी और हम अभी खाने के बजे यहाँ पे देख रहे थे क्या क्या स्टॉल लगा है, क्या क्या। वो हमने सब कुछ देखा और अब जाने वाले खाने के लिए। खाने के बाद भी और डांस करना पड़ेगा हमको, खाने के बाद बहुत डांस करना पड़ेगा यहाँ पे, इसलिए उन्होंने बोला। तो अभी थोड़ा पेट पूजा कर लेते हैं, फिर मिलते हैं। तुम्हारा थोड़ा सा क्वेश्चन विचारतो मी। तर तुम्ही खूप नाचला तसं मी बघितलंच। एसटी खूप नाचत होती शिपली घेऊन, तुम लोग तो बोल नाही, तू आठवडे दिन नाच आणि ती कंग चालली मी। तो गाइज ये हम मेरे से बहुत गुस्सा है, शायद गुस्सा है इसलिए बात नहीं कर रही, लेकिन इन्होंने बहुत नाचा। दोस्तों यहाँ पे हमने बहुत ही खूप जास्त डान्स केला, आम्ही खूप जास्त डान्स केला। आता जेवणाची वेळ झालेली आहे, आम्ही जेवायला आलोय, तर आम्हाला नाचून खूप छान वाटलं, खूप आनंद। आम्ही आता धुळेला आहे, तर त्यांना नाचून खूप आनंद झालेला आहे। एक्सपिरियन्स सांगतील ते आता कसे स्टेपा नाचलेत। आमच्या स्टेपा नाचल्या। हाय गाइज, थोडं खातो मग बोलतो, बाय। हा बघूया बरं, तर खोलून दाखव, खोलून दाखव बाळा। दिस इज अ पुरी पापडी। अजून ते त्याच्यात काय बरं दाखवा बरं। मीठा में सोन पापडी। अच्छा अच्छा, बहुत बढिया बढिया, मीठा मुंह हो जाएगा। और उसमें क्या है बाजू? इचं पूर्ण चालू आहे आता। ब्लॉग मध्ये येत नाही, ते लाजत आहे आज, काय माहिती काय जास्त काय झालेलं आहे। ढकून गेलेली खूप जास्त, तिला फक्त आता खायचं सुचते, फक्त खाईल ती आता। मसालेभात। तर देऊजी त्याच्यात तुम्ही फोडलं तर काय काय निघालं त्यात? बरं हो हो हो, तुमच्या काय निघालं? हा खूपच। अरे मसालेभात आहे हो। ती मधली मुलगी लास्ट आहे थोडीशी। उमेश मामा गोड खाताना खूप गोड तोंड करताना ते। सर पण खाताय, खिचडी खाताय सर। छोटू दादा आमचे फायनली तिने फोडलं जेमतेम आणि त्याच्यात सोनपापडी शोधते।
हीरोइन आज तक कसं काय आली? सो गाइस फाइनली हम अभी हमारा सबका कार्यक्रम हो चुका है, अभी हम वो सब घर जाने वाले। चलो सर जी, हम सब अभी घर जाने वाले, सब कार्यक्रम खत्म हो चुका है, खत्म हो चुका है, तो हम अभी घर जाने वाले सब। तो गाइस हम अभी गाड़ी में बैठे जा रहे हैं, दिखा रहे सबको सब यहाँ पे। चल बता, बस स्टॉप कर दो। तर मित्रांनो, आम्ही आता घरी जातोय मस्त मजेत, एकदम किवा करत घरी जातोय। 70 किलोमीटर जायचंय, ते पण उभं राहून। खूप कष्ट घेतोय हे मजा असं कैस हो संजय भाऊ ने पूरी इज्जत घाली पाहिजे। हे गाइस फाइनली हम पहुंच चुके हैं, देख सकते हो आप, बहुत ही अंधेरा हो चुका है। कितने बजे भाई? 6:30 बज चुके हैं। हमें फाइनली पहुंच चुके हैं हम घर पे। बहुत लंबा सफर था, बहुत बड़ा लंबा, और बहुत जाम हो गए भाई, बहुत थक चुके हैं हम। अरे हमारा विपुल भाई कहाँ था, ब्लॉग में तो यही नहीं है, देख सकते हो अभी पहुंच चुके। हेलो सिबली वाली, ए थाम ना हुआ दीदी, पोचले तुम्ही? पोचले कसं तुमचा अवतार? चल बुमा डपडा वाला पुरा भारी वाजवाय बर का, तुम्हाला वाजवा नाही तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतील। लास्ट में विशाल भाऊ कुछ कहना चाहेंगे आप हम सभी को, ये ना, और रॉकी भाई भी कहना चाहेंगे, तो चलो हाय गाइस, चलो बाय गाइस, चलो बाय गाइस, बाय बाय, नेक्स्ट व्लॉग में। आई होप आप सभी को ये ब्लॉग पसंद आया होगा और मजा आया होगा। तो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, लाइक शेयर एंड कमेंट्स।